मुनावर शेख दादा हॅलो, तर नक्कीच सत्कार केला जातो आहे. मुनावर इशाद शेख यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो आहे. आताच नक्कीच त्यांनी चिंचणी दर्ग्याला 100 गुंठा जमीन देणगी स्वरूपात दिलेली आहे. 51 लाख रुपयाची जमीन चिंचणी दर्ग्याला देणगी स्वरूपामध्ये प्रदान केलेली आहे. नक्कीच एक मोठे समाजसेवक म्हणून कामगिरी पाहत असतात, तर त्यांच्या या मोठ्या कार्यासाठी हा त्यांचा सत्कार. दोन्ही संघाचे 12 यायचे आहेत. तर चला वळूया मैदानाच्या आत. पंचांचा येतो इशारा, दमदार महाफिनाले पहिल्या चेंडूचं स्वागत केलं जाईल जोरदार टाळ्याने. धनेश मलिंगा घेऊन येतोय चेंडू, तर फलंदाज आहे चेतन ऑन स्ट्राईक. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दमदार क्रिकेट महाफिनाले पहिला चेंडू, निदाव चेंडू हाताळा जात असताना पाहायला मिळतो आहे. सुंदरचा चेंडू हाताळा गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर कामगिरी नक्कीच. चेतन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे, तर नॉन स्ट्राईक वर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश नक्कीच पुन्हा एकदा यावेळेला मात्र दमदार चेंडू आणि परत तो आहे तंबूच्या आसऱ्याला फलंदाज. शून्यावर बाद कमांडीजी. नक्कीच शून्यावर मात्र यावेळेला चेतन परततोय. थोडीशी निराशा, एक मोठ्या खेळीची अपेक्षा होती चेतन याच्याकडून, कारण आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये एक चांगलं योगदान दिलेलं पाहायला मिळालं. धनेश याने मात्र सुंदरसे चेंडूवर मात्र हलका सकडा एसटी रक्षक गौरव याने मात्र टिपला झेल पाहायला मिळाला. सुंदरसा एक झेल आपल्याला नक्कीच स्वागतार्थ चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कारण ज्या पद्धतीने सामन्यातली रंगत आपल्याला पाहायला मिळेल, रंगतदार क्रिकेट पाहायला मिळेल, तर अपेक्षा आहे.
पुढचा चेंडू नवीन फलंदाज यॉर्कर लेंथ स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षण केलं जात आहे गोलंदाजाकडून. नवीन फलंदाज पुष्पक येतो आहे मैदानाच्या आत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे चेंडूवर आक्रमण करण्याच्या तयारीत परंतु नक्कीच सुंदरच क्षेत्ररक्षण दोन षटक पॉवर प्ले पाहायला मिळतील आपल्याला ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाने रिंगण सजलं गेलेलं आहे सूर्यकसा क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे संघर्ष चिंचणी खूपच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा मारा शपल करून खेळण्याचा प्रयत्न आखू टप्पा पुन्हा एकदा हाताळला जातो सुरेख भेदक मारा देत असताना पाहायला मिळतो आहे गोलंदाज कमालीची कामगिरी देत असताना पाहायला मिळतो आहे कारण त्याचं कौशल्यच आहे तेव्हा त्याचं नाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतं आहे आणि आज मात्र पांडवा जिल्ह्यानं प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला या मैदानामध्ये लगातार दोन दिवस आपल्याला इकडे या ठिकाणी मैदानावर सुरेखाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो भेदक मारा पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा सेम डिलेवरी सेम चेंडू कमालीची गोलंदाजी साकारतो आहे धनेश उर्फ मलिंगा नक्कीच मलिंगाची पदवी त्याला मिळाली कारण त्याची पहिली गोलंदाजीची स्टाईल पूर्णतः मलिंगासारखी होती केस लांब लचक होते पूर्ण मलिंगासारखा दिसत होता आणि त्यावेळेला त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली आता थोडासा चेंडूचा वेगामध्ये थोडंसं कमी आपल्याला वाटे परंतु पूर्वी त्याचा चेंडू खूपच वेगवान चेंडू असायचा आणि नक्कीच दमदार असा हा चिंचणीच्या आदिवासी समाजाचा नावाजलेला गोलंदाज आहे पुन्हा एकदा सुंदर चेंडू सुरेख सुरेख निर्धाव चिलंडू हाताळत असताना गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतो आहे आणि नक्कीच डॅन रिसोर्ट्स यांच्याकडून या सामन्यामध्ये जर कोण तीन षटकार मारेल तर त्याला 1500 रुपयाचं रोख प्राईज असेल आणि तीन विकेट जर कोण घेईल तर त्याला 1500 रुपयाचं रोख प्राईज असेल मॅन ऑफ द मॅच मात्र 2500 रुपयाची असणार आहे फिनालेसाठीचा स्पेशल प्राईज आहे डॅन रिसोर्ट्स तनाशीतर्फे तर नक्कीच वरचं तर सांगितलेलं आहेत पुन्हा नक्कीच मी सांगणार आहे येऊया छोटेसे इनिंग ब्रेकमध्ये जसं जसं ब्रेक तसं तसं मात्र बक्षीस काय काय आहेत या आपल्याला डिक्लरेशन होतीलच दरम्यान घेऊन येतोय दुसरं षटक तो चलते मैदान के बीच में दुसरी ओव्हर की ओर प्रथमेश ऑन स्ट्राइक वक्त यॉर्कर लेन की गेंद आए सीधी ड्राइव किया इस वक्त में चीनू फील्ड करेंगे तब तक एक रन पूरा हो चुका था तो इस एक रन के साथ में तब्दीली आई स्कोर में स्कोर बना हुआ है एक पहला ओवर बिल्कुल मिडन ओवर खेला गया और विकेट का पतन एक का देखने को मिला अभी स्कोर बना हुआ है एक तो दरम्यान डॅन रिसोर्ट्स तनाशी यांच्याकडून विनर टीम साठी प्रथम पारितोषिक 7000 कॅश आहे रनर अप संघ सेकंड प्राइज 5000 रुपये तर बॅट्समॅन जो या सामन्यामध्ये तीन षटकार मारेल त्याला 1500 रुपये कॅश प्राइज गोलंदाज जो या सामन्यामध्ये तीन विकेट घेईल त्याला 1500 रुपये तर मॅन ऑफ द मॅच 2500 रुपयाचं तर डॅन रिसोर्ट्स धन्यवाद नक्कीच डॅन रिसोर्ट्सचं मोठं योगदान आपल्याला प्रत्येक वर्षी मोठं योगदान मिळत असते यावर्षी मात्र चांगले चांगले स्पॉन्सर मात्र आपल्याला त्यांनी प्रथम द्वितीय प्रादेशिक जाहीर केलं तर डॅन कंपनी आम्ही कसे मागे राहू जेव्हा जेव्हा पांडवाज इलेव्हननी 2020 ही टुर्नामेंटला सुरुवात केली प्रथम पारितोषिक डिक्लेअर होतं तर यावेळेला मात्र आम्ही हटके प्राईज देतो आहेत आणि नक्कीच आपण बघतोय पूर्ण चिवळ या मैदानाची आत पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू चकवा दिला जातोय फलंदाज झाला आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे
सुंदर गोलंदाजीचा भेदक मार आपल्याला पाहायला मिळतो आहे. पॉवर प्लेयरचं द्वितीय षटक आणि षटकामध्ये चांगलाचा दबाव मात्र स्पार्टन्स तेलवेपाडा संघावर करत असताना यॉर्कर लेन पुन्हा एकदा यावेळेला मात्र ताकदीनिशी शॉर्ट का प्रयत्न केला होता, परंतु शॉर्ट कव्हरकडे सुरेख क्षेत्ररक्षण, एक धाव नक्कीच रोखली जाते आहे एकेरी एकेरीने. धावसंख्येला वळण देण्याची कामगिरी मात्र होते आहे. धावसंख्या 2 पाहायला मिळते आहे आपल्याला बोर्डावर, 1 गडी बाद अशी सध्याची स्थिती. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान खेळला जातोय, मिड विकेटच्या वर येतोय दमदार षटकार कमांड डी. डीजे या षटकाराने मात्र धावसंख्या वाढेल, धावसंख्या 8 नक्कीच नक्कीच. प्रथमेश कद छोटा काम बडा नक्कीच दाखवत असताना आपल्याला मैदानाची आत हलचल. फुलटा चेंडू आक्रमक मात्र पुन्हा एकदा करून दिला जातोय. वन बॉम्ब सिंग येतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये चौकार. कमांड डीजे नक्कीच शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाध्यक्ष माननीय आदरणीय कुंदनजी संखे यांच्याकडून आपल्याला 22,000 देणगी नक्कीच प्रथम पारितोषिकासाठी जाहीर झालेली आहे. तर धन्यवाद. आणि आज आपण प्रमुख अतिथीगण म्हणून त्यांना पाहू शकतात व्यासपीठावर कुंदनजी संखे. तर तसेच विजय पिंपळे यांच्याकडून देखील 25,000 भलीमोठी देणगी आपल्याला पांडवाज 11 प्रीमियर लीग साठी आलेली आहे. पाहूया पुढचं षटक येतं आहे. गौरव याच्यासाठी मात्र प्राईज लावली आलेली आहे अजय डीजे यांच्याकडून. दरम्यान खेळला जातोय चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव येईल. तर 3 विकेटला गौरव याच्यासाठी अजय डीजे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. गौरव याच्यासाठी 3 विकेट 500 रुपये अजय डीजे. तर तसेच अशोक हाडाळ यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस जाहीर आहे. भाऊया मैदानाची आत झुंजार सामना महाअंतिम फिनाले पाहायला मिळतो आहे. फुलटा चेंडू स्टेट ड्राईव्हला येतोय फटका. पाहूया येतोय सुरेख फटका, पंचांचा इशारा चौकार. कमांड डीजे धावसंख्येमध्ये फेरबदल पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे
17 धावा बोर्डावर पाहायला मिळतात. सुरेख मात्र फटकेबाजी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनुप नक्कीच यावेळेला मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, दमदार दमदार फटका येतोय मात्र षटकार. कमॉन डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. तर नक्कीच अनुपच्या फळीतून एक षटकार पाहायला मिळाला आहे आणि पुष्करच्या फळीतून एक षटकार पाहायला मिळालेला. नक्कीच पाहूया दमदार दमदार क्रिकेट मात्र आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरी आणि षटकाराने धावसंख्या वाढते आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 23 ऑन द बोर्ड. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ दमदार आक्रमण मात्र स्पार्टन्स करून दाखवताना वा पुन्हा एकदा सुपर सुपर शॉट दमदार लांबी कमाव डीजे. ओ धावसंख्या षटकाराने होती आहे 29 ऑन द बोर्ड. बहुत ही बढ़िया उमदा मैच मैदान के बीच में. चाहते हैं फिनाले, फिनाले में अगर स्कोर ना हो तो मजा किस बात का. बहुत ही बढ़िया योगदान देते हुए इस वक्त में पुष्पक काफी अच्छी तरीके से पारी को संभालते हुए मैदान के अंदर नजर आ रहे. बैक टू बैक दो छक्के लगाते हुए अनुप अनुप इस वक्त अनुप के बल्ले से निकला हुआ शॉट. दोनों शॉट अनुप के बल्ले से निकले हैं और इस वक्त में खेला गया है, फील्ड किया गया है गेंद को. दो रनों का हिसाब आया. स्कोर में तब्दीली दो से आती है 31 स्कोर बोर्ड पे लगते हुए 31 ऑन द बोर्ड. बहुत ही बेहतरीन रोमांच मैदान के बीच में पांडवा जिले में प्रीमियर लीग 2024 देख रहे हैं. बहुत ही बेहतरीन बेहतरीन आयोजन और जिस तरीके से इस टूर्नामेंट का आयोजन होता है रंगारंग मैच मैदान के बीच में देखने को ही मिलते हैं. खूबसूरत समय चलता हुआ अगली गेंद फिर एक बार हाफ साइड के बाहर की गेंद आई. 22 के माध्यम से एक रन वाइड का इशारा भी मिलेगा तो दो रन अतिरिक्त बनेंगे. यहां पे दो के सहायता से स्कोर तब्दील होता हुआ 33 ऑन द बोर्ड 33 स्कोर बनता हुआ. स्कोर बोर्ड में काफी अच्छा बदलाव और छक्के की सहायता से जिस तरीके से बारिश होती हुई नजर आ रही है मैदान के बीच में. फिर एक बार थोड़ी सी धीमी गेंद एक रन का इजाफा. ओवर की समाप्ति 34 रन बनते हैं 34 ऑन द बोर्ड. तीन ओवर की समाप्ति के बाद 34 तो देखते हैं चौथी ओवर के लिए अभी किसे आमंत्रित करेंगे. बहुत ही बढ़िया मैच. तो चार ओवर का मैच है तो तीन ओवर 34 रन बने हैं. आखिरी ओवर लेके आए विवेक के हाथों में गेंद है. देखते हैं विवेक के हाथों में गेंद और अभी इस वक्त ऑन स्ट्राइक देखने को मिलेंगे. पुष्पक ऑन स्ट्राइक. अभी तक प्राइज लगा है 3 छक्के के लिए. डैन रिसोर्ट की तरफ से देखते हैं ये आया क्या बड़ा शॉट. ये लगा बेहतरीन छक्का. फिर एक बार स्कोर बना है 40. कम ऑन डीजे. तो बहुत ही बढ़िया पारी मैदान के बीच में देखते हैं इस वक्त. बहुत ही बेहतरीन गेंद डॉट गेंद आई. बहुत ही अच्छी बिंदी लगी हुई है. एक बहुत ही खूबसूरत रिवाइव नहीं है. बहुत ही बढ़िया योगदान है. किसी का भी सपोर्ट नहीं लेंगे अंपायर. बहुत ही अच्छी पारी नजर आ रही है. आप खेलते रहिएगा. आप फिनाले में है पुष्पक. आप फिनाले खेल रहे हैं. बहुत ही बढ़िया योगदान है आपका. इस बार फिर एक बड़ा शॉट
ये बड़ी लंबाई 90 मीटर की लंबाई कमांड दीजिए छक्के की सहायता से। स्कोर में तब्दीली। धन्यवाद डीजे छक्के की सहायता से 46 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया। दोनों बल्लेबाज दो दो छक्के की सहायता से खेल रहे हैं। डैन रिसोर्ट दाड़ा छक्के के लिए 1500 का इनाम रखा गया है। देखते हैं कौन सा बल्लेबाज साकार करता है। दोनों को मौका तो है, आखिरी ओवर चल रही है मैदान के बीच में। एक बड़े शॉट के लिए प्रयास, देखते हैं ऊपर हवा में गेंद पकड़ा है कैच, यहाँ पे वापसी करेंगे बल्लेबाज कमांड डीजे। आखिरी दो गेंदे शेष, 46 ऑन द बोर्ड। बहुत ही अच्छी पारी पुष्पक द्वारा, नए बल्लेबाज आया है अंकुश, देखते हैं 46 ऑन द बोर्ड, 47 रन बने हैं बोर्ड पे। आखिरी दो गेंदों का खेल शेष बचा हुआ है। अनूप के लिए एक मौका है डैन रिसोर्ट की तरफ से 1500 का मौका, लेते हैं क्या देखते हैं। इस वक्त स्टेट ड्राइव की तरफ खेला गया है शॉट, फिर भी एक बार आएगा छक्का, छक्का आ रहा है सर। 6 रनों का इजाफा कमांड डीजे। धन्यवाद डीजे छक्के की सहायता से 52 स्कोर, 52। बहुत ही बढ़िया उम्दा पारी को संभाला जा रहा है स्पार्टन्स। तेलवी पाड़ा की ओर से क्या पारी को संभाला जा रहा है, जिस तरीके से आक्रामकता दिखाई दे आ रही है बल्लेबाजों की तरफ से, बहुत ही बढ़िया योगदान दिया जा रहा है। और आखिरी गेंद शेष बची हुई है, हालांकि डैन रिसोर्ट की तरफ से बल्लेबाज और विकेट के लिए 3 विकेट 3 छक्के 1500 का इनाम रखा गया था। हालांकि इस टूर्नामेंट को पहला प्राइज दिया जा रहा है कुंदन जी संघ के द्वारा 22,000 का। धनमैन कैच आउट, वापसी करेंगे डकआउट में। इनिंग पूरी हो चुकी है 52 की कमांड डीजे। हालांकि पहले ओवर में देखा गया था कि धनेश ने पहले ओवर मिडन ओवर डाली थी, एक विकेट लिया था, लेकिन उसके बाद में जो आक्रामकता आई और वह आक्रामकता की सहायता से एक अच्छी पारी देखने को मिली। 52 रन बने हैं, 53 विजयी लक्ष्य दिया गया है संघर्ष चिंचनी के लिए, 53 का विजयी लक्ष्य दिया गया है। नक्कीच 53 धावाच विजयी लक्ष्य मात्र ठेवलं गेलेलं आहे। पाहूया या वेळेला प्रथम पारितोषिकाचा विजयाचा हकदार जे ठेवलं गेलेलं आहे, शिवसेना शिंदे गडाचे पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदजी संखे यांच्या कडून 22,000 हे प्रथम पारितोषिक जाहीर झालेलं आहे। तर नक्कीच प्रशांतजी चुरी यांच्या कडून द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये।
कुणाचा होईल हे मात्र सांगता येणार नाहीये। स्पार्टन्स तेलवेपाडा मात्र नक्कीच यावेळेला मात्र सुरेख कामगिरी, ज्या वेळेला क्वार्टर फायनलचा सामना, अटीतडीचा सामना, दोन चेंडू दोन धावा होत्या, एक निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतर एक चेंडू दोन धाव असताना आपण एका धावेवर रोखलं संघाला, आणि आता फिनालेमध्ये आपलं योगदान देत असताना पाहायला मिळतात सेमी फायनलमध्ये गिवली संघाला, एक बलाढ्य संघाला मात्र गारद केलं, आणि यावेळेला फिनालेमध्ये चांगलं योगदान, फलंदाजी प्रथम स्वीकारल्यानंतर आल्यानंतर 52 धावांची सुरेख खेळी। तसं पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये निर्धाव षटक एक गडी बाद असं चित्र पाहायला मिळालं होतं, चांगली पकड धनेश याने करून दाखवली होती, परंतु तदनंतर मात्र फलंदाजाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि पुष्पक आणि अनुप या जोडीने मात्र कम्मालीची पार्टनरशिप दाखवून 52 धावांची मोठी खेळी साकारण्यामध्ये मोठा मोठा हातखंड उचलला आणि 53 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे। या ठिकाणी पाहूया संघर्ष चिंचणीचे पहिले ओपनर बॅटर्स मैदानाच्या आत, धनेश आणि जयेश, धनेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला सामना करताना पाहायला मिळेल। तर गोलंदाजी मार्गावर चेतन प्रथम षटक हाताळताना पाहायला मिळेल। पाहूया पॉवर प्लेचं पहिलं षटक, एक षटक पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सुंदरसा सामना, 53 धावांचं विजयी लक्ष कुठे गाठलं जाईल। पहिला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे, नक्कीच दमदार फलंदाज मात्र सज्ज, आणि एका बाजूला भेदक गोलंदाजीचा मारा देणारा चेतन गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो आहे। दमदार सामना, नक्कीच रंगतदार सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो आहे। पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा धनेश यांच्यासाठी। पाहूया चेंडू काय घेऊन येतो आहे, स्लोवर चेंडू लॉन्ग लेगला उंच टोला येतोय षटकार कमांडी जे। 1 2 3 4 धन्यवाद डीजे। तर षटकाराने मात्र खातं उघडलं जात आहे संघर्ष चिंचणीकडून। पाहूया तीन षटकार आपण कसे ठोकात, डॅन रिसॉर्ट्स तनाशी यांच्याकडून 1500 रुपयाचं रोख प्राईज आहे, विकेटला 1500 रुपयाचं रोख प्राईज आहे। पुन्हा एकदा टोला दिला जातोय पॉइंटला, येतोय कडक शॉट षटकाराने कमांड डीजे। नक्कीच दमदार सामना, बॅक टू बॅक दोन षटकार येत आहे, षटकारची हॅट्रिकची संधी आहे। स्वरा ग्रुपचे किशोर संखे यांचं आगमन, यावेळेला मात्र हलकासा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चांगली रनिंग द बिटवीन तुषार संखे, स्वरा ग्रुप तुषारजी संखे यांचं आगमन होत आहे। सर हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर तुषारजी संखे, जोरदार टाळ्याने स्वागत करा। मी विनंती करेन आयोजक कमिटी मान्यवरांची उपस्थिती ही खूप अलौकिक। तर सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळतो आहे, धावसंख्या 13 पाहायला मिळते आहे, दोन षटकार आपल्याला पाहायला मिळालेत नक्कीच। पुढचा चेंडू यावेळेला मात्र जयेश, पत्रकार उमाकांत यांचं देखील आगमन आहे, स्वागत आहे सर आपलं देखील व्यासपीठावर। यावेळेला मात्र एक हलकासा कट, एक डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय चेंडू, धावसंख्या 14, 1 for 14 फॉर विदाउट लॉस, नक्कीच सुरेख रंगतदार सामना। पांडवा झिलेवन प्रीमियर लीग 2024 वर्ष 14 आजचा महा अंतिम सामना, फिनालेचा सामना मैदानात रंगताना खैरा फाटक ग्रामपंचायत अंकित पिंपळे यांचं देखील स्वागत। यावेळेला मात्र अलगत पद्धतीने पुश केला जातो आहे, मिस फील्ड केले जाते आहे आणि कॉलिंग मध्ये कन्फ्युजन आहे, यस नक्कीच सुरक्षित स्थळी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे।
आणि एका धावेवर मात्र समाधान व्यक्त केलं जाईल पुन्हा एकदा आणि धावसंख्या एकने वाढलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्या 15 बिनबाद 15 धनेश खेळतोय 14 धावांवर तर जयेश खेळतोय एका धावेवर. पाहूया यावेळेला मात्र नक्कीच षटक क्रमांक एक संपुष्टात येते आहे पाहायला मिळते आहे. 15 धावा बोर्डावर अजून सुद्धा विजयाचं लक्ष. 18 चेंडू 38 धावा असं विजयी लक्ष अजून साध्य करायचं आहे संघर्ष चिंचणीला. तर पाहूया सामन्यातला रंग कसा असणार आहे. दमदार फलंदाज अजूनही मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमकता मात्र सिद्ध केले जात आहे. नक्कीच दोन षटकारांच्या मदतीने खेळतो आहे. बॅक टू बॅक दोन षटकार मारलेले आहे. पाहूया तिसऱ्या षटकाराची वाट पाहत आहेत. डॅन रिसॉर्ट्स यांच्याकडून 1500 रुपयाचं रोख बक्षीस आहे. तर शिवसेना शिंदेगट पालघर जिल्हाध्यक्ष कुंदनजी संखे यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी प्रथम पारितोषिक 22,000 रुपयाची देणगी 22,000 बक्षीस आहे. यावेळेला मात्र रिव्हर्स ऍटमचा प्रयत्न. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू सुरेख कामगिरी. गोलंदाज मात्र आपलं उत्कृष्ट गोलंदाजीचं कौशल्य देत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अंकुश आता मात्र 17 चेंडू 38 धावांची गरज आहे. यांच्याकडून चिंचणी संघासाठी 2000 रुपयाची कॅश प्राइज लावली गेलेली आहे. चिंचणी संघर्ष जर प्राइज विन करताय तर रोहन दवने यांच्याकडून 2000 रुपयाची कॅश प्राइज. पाहूया दमदार क्रिकेट. 17 चेंडू 38 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाज मात्र पुन्हा सज्ज राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा सुंदर सुंदर टोला. ओ जेल सुटतोय. चेंडू जातो आहे सीमा रेषा पार. कम ऑन डीजे. ओ डीजे. नक्कीच सुंदरसा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्येला वळण देत असताना धनेश मात्र नक्कीच मलिंगा एक सुंदर खेळी साकारताना संघर्ष चिंचणी संघासाठी 53 धावांचं उद्दिष्ट आणि उद्दिष्टांच्या परिपूर्णतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. 16 चेंडू 34 धावांची गरज. पाहूया दमदार रंगतदार सामना. तडकेबाज थांबला. एका बाजूला बेदक गोलंदाज तर एका बाजूला दमदार फलंदाज आपली कामगिरीसाठी सज्ज. किशोरजी दवने यांच्याकडून प्रत्येक चौकारला 100 तर षटकाराला 200 रुपये दरम्यान देतो आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुंदरसा झेल पकडला जातोय. कमांडी जे मोठा विकेटचा पतन. नक्कीच दमदार दमदार सामना मैदानाच्या आत. दोन षटकार तिसऱ्या षटकाराचं योगदान देण्याच्या तयारीमध्ये मात्र नक्कीच सुंदरसा लॉंग ऑफला फटका. परंतु नक्कीच उंचीचा फायदा मात्र क्षेत्ररक्षकाने सुरेख पद्धतीने टिपला झेल टिपला जातो आहे आणि गडी मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. तर पाहायला मिळतो आहे 15 चेंडू 34 धावांची गरज असणार आहे. अजूनही सामन्यातली रंगत मात्र जबरदस्त पाहायला मिळते आहे. कुठे सामना जाईल काही सांगता येणार नाही. तर नक्कीच नक्कीच मागच्या टुर्नामेंटमध्ये गतवर्षी फिनालेमध्ये षटकारांची आतषबाजी करणारा विशाल जनाथे यावेळेला पुन्हा एकदा फिनालेमध्ये आपला कामगिरी करेल का. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा कडा. एसटी रक्षक टिपतोय जेल कडे होते बात. कमांडी जे
वाढीचे 14 चेंडू 34 धावा अजूनही मात्र रंगत वाढलेली पाहायला मिळते, कारण चेंडू मागे चेंडू विकेट मध्ये विकेट घेतली जात आहेत. संधी मात्र आहे 3 विकेट साठी 1500 रुपयाचं डॅन रिसॉर्ट्स कडून बक्षीस. मात्र हा गोलंदाज घेईल का अंकुश पाहूया. वंश येतो आहे, संघर्ष चिंचणी जर विजय ठरते आहे तर 3000 रुपयाचे रोहन धवणे यांच्याकडून पारितोषिक जाहीर होती आहे. पाहूया नवीन फलंदाज येतो आहे वंश. वंश काय कामगिरी करतोय का, उम्मीद असणार आहे, परंतु पाहूया तिसऱ्या विकेटचं पतन करून दाखवेल का गोलंदाज. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्ह टिपला जातोय, जेल हॅट्रिक आणि 1500 रुपये डॅन रिसॉर्ट कडून घेतले जात आहेत रोख कॅश प्राइज. जबरदस्त जबरदस्त हॅट्रिक जी गोलंदाजी गोलंदाज कमांडीचे. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच दमदार दमदार डॅन रिसॉर्ट्स कडून मात्र 1500 रुपयाचं रोख बक्षीस अंकुश या गोलंदाजाने घेतलेलं आहे. अभिनंदन सुरेख गोलंदाजी हॅड्रिक साजरी केली महाफिनाले मध्ये. तर चिन्मय येतोय नवीन फलंदाज, पाहूया काय कामगिरी असेल. धावसंख्या अजून विजयाचं लक्ष आहे, ते म्हणजे 13 चेंडू 34 धावांचा. चिनू काय करतो आहे का कमालीची कामगिरी. यावेळेला मात्र थोडासा चकवा आपल्याला पाहायला मिळतो आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एका धावेवर समाधान. 12 चेंडू 33 धावा, नक्कीच हे षटक संपत आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 33 धावा विजयाचं लक्ष साध्य करून दिलं जाईल का. सुरेख सुरेख कामगिरी मैदानाच्या आत. घेऊ एक छोटासा ब्रेक. कमांड डीजे धन्यवाद धन्यवाद. नक्कीच रोहन धवने मात्र थोडेसे आगेकूच करताना पाहायला मिळते आहे. जसे जसे सामना निकट येतो आहे आपले बक्षिसाची रक्कम मात्र वाढवत असताना रोहन धवने संघर्ष चिंचणीसाठी यावेळेला जर विजय संपादित केला तर 5000 रुपयाची रोख प्राईज. कमाल बीट लावली जाते आहे आपल्याकडून. कमाल कमाल कमालीची बीटिंग आहे. तर रोहन धवने नक्कीच प्रशंसा मात्र आपली आहे. हवा ओके भरोसे मत उडो, चट्टाने तुफानों की भी रुख बदल देती है. अपने पंखों पे भरोसा रख, हवाओं के भरोसे तो पतंग उड़ा करती है. तो दोस्तों यहाँ पे और भी अपने आत्मविश्वास को दृढ़ विश्वास में परिवर्तित करना पड़ेगा. और मैच में कहां से परिवर्तित किया जाएगा उसकी तरफ सोच की तरफ देखना पड़ेगा. इस वक्त मिड विकेट की तरफ खेला जा रहा है, शॉट को तब्दीली किया जा रहा है और यहाँ पे मिस फील्ड हुई. गेंद गई बाउंड्री लाइन पार, चौके के लिए कमांड डीजे. धन्यवाद डीजे, बहुत ही बढ़िया खूबसूरत पारी चिन्ह में फिर एक बार. और अभी 6000 रोहन धवने क्या बीट लगा रहे हैं. अगर संघर्ष चिंचनी जीती है तो 6000 का कैश प्राइज. संघर्ष के लिए बहुत ही उम्दा प्राइज रोहन धवने द्वारा. पहले तो 2000 से शुरुआत की, अभी 6000 में पहुंचे है. और अभी इस वक्त में खेला गया है शॉट को धीमे से पॉइंट की तरफ में. एक रन पूरा, दूसरी की मांग है. दो रन पूरे होते हुए नजर आए, स्कोर में तब्दीली आई, अभी दरकार है. 10 गेंदे 27 की दरकार है.
दस गेंदे 27 की दरकार है क्या चीनू? चीन से नहीं आदिवासी प्रीमियर लीग की यादगार वो केली वो पारी फिर एक बार दोहराएंगे, क्या नजारा रहेगा, दर्शक खचाखच भरे हुए इस मैदान में, मैच मा रोमांच जारी है। बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी साकारते हुए गेंदबाज बहुत ही हुनरतापूर्वक खेल पेश करते हुए 9 गेंदे 27 की दरकार है, 9 गेंदे 27 की दरकार, बहुत ही बढ़िया। नक्कीच पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू द्या त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात। तर नक्कीच औकात दाखवण्याची वेळ मात्र प्रत्येकावर आलेली आहे आणि प्रेक्षकांची मन मात्र जिंकण्यात कोण होते यशस्वी, या वेळेला स्पार्टन्स तेलवे पाडा की संघर्ष चिंचणी। रंगतदार सामना मैदानाच्या आत अजून सुद्धा 27 धावांचं लक्ष आहे, 9 चेंडू 27 याचा उंच टोला या वेळेला टिपला जातो आहे। जेल गडी होते बाद कमांड डीजे डीजे, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए। जरूर यहाँ पे मिसाल बनाने के लिए दो कांटे की टक्कर, दो टीमें बड़े रफ्तार से भागती हुई नजर आ रही है फिनाले में, एक तरफ है तेलवे पाड़ा तो एक तरफ है संघर्ष चिंचनी। बहुत ही बढ़िया 8000 का प्राइज है चिंचनी के लिए रोशन धोनी की तरफ से, और यहाँ पे एक रन का इजाफा, डिक्लेरेशन जोन में जाएगी गेंद। बहुत ही बढ़िया उमदा मैच मैदान के बीच में चलता हुआ क्योंकि महाफिनाले यहां नजर आती हुई, तो 7 गेंदे 26 की दरकार है। 10000 रोशन धोनी, रोहन धोने 10000 के प्राइस चिंचनी संघर्ष के लिए, और बड़ी उछाल फिर एक बार एक की इजाफे के साथ में मिलेंगे, तब्दीली आएगी स्कोर में, ओवर की समाप्ति 6 गेंदे 25 की दरकार। देखना पड़ेगा क्या होगा, माहौल तो बहुत ही गर्म छाया हुआ है और जिस तरीके से मैदान खचाखच भरा हुआ है दर्शकों से, दर्शक चाहते हैं चाहे मैच कोई भी जीते लेकिन इस रोमांच जिस तरीके से देखने को मिलना चाहिए वो दिखता हुआ। कमांडी जी तो रोहन धवने यांच्याकडून 15000 रुपये लास्ट प्राइस, 15000 संघर्ष चिंचणी काय बीट लावली जाते आपल्यावर नक्कीच, जर सामना आपण जिंकता तर रोहन धवने यांच्याकडून 15000 कॅश प्राइज, कमालीची प्राइस डिक्लरेशन आपल्यासाठी होते पाहूया या वेळेला। फटका येतोय दमदार 80 मीटर लांबी षटकार कमांडीचे, धन्यवाद डीजे। 5 चेंडू 19 धावा, दमदार क्रिकेट, 5 चेंडू 19 धावा, द्वंद्व मात्र पाहायला मिळते आहे, निशाणा मात्र बांधला जातो आहे, कधी कुठला
फलंदाज कामाला येईल हे मात्र सांगणं मुश्किल आहे. खेळी मात्र कधी रंगेल, कुठे कधी कोणाचा पगडा भारी पडेल हे सांगणं मुश्किल. या वेळेला ओ डिक्लेअर झोन, एक धाव येते आहे. चार चेंडू 18 धावा, चार चेंडू 18 धावा. प्रेक्षक मात्र आनंदित, अजून सुद्धा सामन्यातली मज्जा मात्र येते, कारण ताकद मात्र आहे. अजून अजय आणि जय शिजोडी मात्र मैदानाच्या आत आहे. चार चेंडू 19 धावा, चार चेंडू 19 धावा, दमदार दमदार. 17,000 रोहन धवने बीट करतायत आपल्यावर. या वेळेला एक हलका फटका येतो आहे नो मॅन प्लेस मध्ये येईल चेंडू. एक धाव वर समाधान मानला जाईल. तीन चेंडू आणि आक्रमकता, तीन चेंडू 17 धावा, तीन चेंडू 17 धावा. दमदार दमदार क्रिकेट. वाव 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 वाव. पाडवाज 11 प्रीमियर लीग 2024 रंगलाय महा अंतिम फायनलचा सामना. काय द्वंद्व, धमाल धमाल धमाल. 17 धावांची गरज, तीन षटकार बसतील का जेसच्या होळीतून. कमालीची कामगिरी करणारा फलंदाज आहे, पाहूया. ओ या वेळेला मात्र चकमा खाला जातो आहे नक्कीच. आता मात्र दोन चेंडू 17 धावा, एक नो बॉल, एक षटकार, पुन्हा एकदा रोमांच. दोन चेंडू हॅलो, दोन चेंडू 17 धावा. नक्कीच रोहन धवने मात्र बीट करता आहेत, परंतु आम्ही थांबवलत, थांबा, कारण नक्कीच इकडे अतिरथी महारथी प्रथम पारितोषिक शिवसेना शिंदे गट पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदनजी संघे यांच्याकडून प्रथम पारितोषिक 22,000 आहे. त्यांच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला डिक्लरेशनला नाही. तर नक्कीच कमांडी जे सामना संपतोय, वाजव रे वाजव.